चाकणकरांनी आपल्यावरती टीका केलेली आहे. लाडक्या बहीण योजनेसंदर्भात काही दिवसापूर्वी आपण एक वक्तव्य केलं होतं, 1500 रुपयामध्ये काय होतं. त्यांनी थेट आपल्यावरती येऊन या ठिकाणी टीका केलेली आहे. तुम्हाला 1500 रुपये म्हणजे 1500ची किंमत काय करता येईल. तुम्ही सोन्याचे चमचा घेऊन जन्माला आलेले आहात असं नाव नाही केलं. माझं त्यांना एकच आव्हान आहे की ताई फक्त 1500 रुपये नका देऊ, 3000 रुपये आमच्या माता भगिनींना मिळाले पाहिजे. त्यांचा तो अधिकार आहे. आणि शेवटी तुम्ही इथे येऊन ते काही वक्तव्य करण्याइतपत मला असं वाटतं की त्यांच्यावर बोलण्याइतपत त्या काही मोठ्या नाही. ज्यांना नगरपालिकेमध्ये ज्यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे, त्यांचा जनाधार काय आहे हे त्यातनं सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे अशा डिपॉझिट जप्त झालेल्या लोकांना फार महत्त्व देण्याचं काम मी करत नाही. त्यांच्यावरती पवारसाहेबांचे उपकारे म्हणून आज ते ज्या पदावरती आहेत ते पद हे पवारसाहेबांची देण आहे. त्याच्यामुळे पण त्या पवारसाहेबांना सारख्यांना सोडून गेले, त्यांना त्या उपकाराची पण जाण नाही. अशा बाप बदलणाऱ्यांच्यावरती वक्तव्य करून मी माझा वेळ वाया घालवत नाही.